नमस्कार मित्रांनो, मी गौरी आणि किचन रायडर या आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आले एक छानशी डिश आणि माझ्या डिशचं नाव आहे गाजराचा हलवा, जो हलवाई स्टाईल आपण बनवणार आहे आणि त्यासाठी आपण वेगळी थोडीशी पद्धत वापरणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा मी जी गाजरा घेतली आहेत त्याची मी साल काढून घेते. आता ही इथे मी साल काढून ठेवलेली गाजरा आहेत. आता ही गाजरं तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता किंवा किसूनही घेऊ शकता. तर इथे मी 1 किलो गाजरांचा वापर करणार आहे. आता मी एका कुकरमध्ये 3 चमचे तुपाचा वापर करणार आहे. त्यामध्ये मी गाजराचा कीस जो आहे तो सगळा घेणार आहे. हा जो 1 किलो गाजराचा कीस आहे तो आपण 2 ते 3 मिनिटं फक्त इथे परतून घ्यायचा आहे, म्हणजे सगळ्या गाजरांना तूप लागेल. आता या गाजरांसाठी आपण इथे 1 लिटर दुधाचा वापर करणार आहोत, कारण आपण 1 किलो गाजरं वापरतोय. आता आपल्याला कुकरमध्ये गाजरं बुडतील इतकंच दूध वापरायचं आहे, म्हणजे मी साधारण 2 ते 2.5 कप इथे दुधाचा वापर करणार आहे. आणि त्यानंतर आपण कुकरला 2 शिट्ट्या येईपर्यंत शिट्ट्या घ्यायच्या आहेत. आणि शिट्ट्या झाल्यानंतर कुकरची शिट्टी वर करून वाफ बाहेर घालवायची नाही आहे, नाहीतर गाजरं शिजणार नाहीत. आता 2 शिट्ट्यानंतर गाजरं छान पैकी शिजलेली आहे आणि त्यावर बघा तुपाचा छान तवंगही आलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, उरलेलं सगळं जे दूध आहे ते या मिश्रणामध्ये ऍड करणार आहोत आणि मिश्रण छान एकजीव होईपर्यंत ढवळून घेणार आहोत. आता आपण मंद आचेवर किंवा मीडियम आचेवरती हे मिश्रण ढवळत राहायचं आहे आणि हे अधूनमधून ढवळू द्यायचंय, त्यामुळे काय होईल हे चिकटणार नाही. ह्या मिश्रणाला आता रंग अजून आलेला नाही आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, उरलेले 3 चमचे जे तूप आहे ते आपण वरनं या मिश्रणामध्ये सोडणार आहोत आणि छान पैकी परतून घेणार आहोत. आता या गाजरांना छान रंग सुद्धा येणार आहे. आणि आता बघूया सगळं दूध आटलेलं आहे की नाही. जर हे दूध आटलं नाही आणि तुम्ही साखर टाकली तर दूध फाटेल आणि छोटेसे गोळे गोळे तयार होतील दुधाचे. ज्या वेळेला पूर्ण दूध आटलेलं आपल्याला जाणवेल त्याच वेळी आपण साखरेचा वापर करायचा. 1 किलो मिश्रणासाठी आपण 1 ते 1.5 कप साखर वापरू शकतो. आता हे सगळं मिश्रण आपण परत ढवळायचंय आणि गाजरं शिजलेली असल्यावरच आपल्याला साखर घालायची. आता यामध्ये हे ऑप्शनल आहे, मी इथे काजू, अक्रोड, त्यानंतर मनुका यांचा मी वापर करणार आहे. मिश्रण सगळं एकजीव करून घ्यायचंय. यात तुम्ही छानशी वेलची पावडरही ऍड करू शकता. आणि हा शिजलेला जो गाजराचा हलवा आहे तो थोडा घट्ट होईपर्यंत आपण ढवळत राहायचा आहे. आणि साखर योग्य वेळी घातल्या कारणाने दूध फाटलेलं नाही. आता हा जो गाजराचा हलवा आपला छान पैकी तयार झालाय तो आपण आपल्याला हव्या असलेल्या डिश मध्ये सर्व करण्यासाठी काढून घेऊ शकतो. आता हा जो गाजराचा हलवा आहे हा डेकोरेट करण्यासाठी आपण सुका जे ड्रायफ्रुट्स आहेत ते तर टाकलेलेच आहेत, त्याचप्रमाणे मी थोडंसं इथे छान दिसण्यासाठी चांदीचा वरख लावते आणि त्यावरती मी बारीक पिस्ता जे आहेत ते चिरलेले आहेत ते मी त्यावर ॲड करणार आहे. तर जर तुम्हाला माझी ही डिश आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.